आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी, विषादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी, आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. महावितरणचा वीज चोरांना दणका. एकाच दिवशी 2,237 ठिकाणी अनधिकृत वीज वापर उघड. 3,42,00,000 रुपयांच्या बिलांची वसुली सुरू. पुणे प्रादेशिक विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात वीज चोरीचे प्रकार उघड. गगनबावडा पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बावेली इथं नदी प्रदूषण मुक्त गणेश विसर्जन. घरगुती तसंच सार्वजनिक मंडळाने गणेश मूर्तीचं छोट्या तलावात केलं विसर्जन. इचलकरंजीतील सोनाली अजित टेके हिनं घरातील गणपती समोर उभा केला जागरण गोंधळ देखावा. देखाव्यातून दिले स्त्री भ्रूण हत्या थांबवा, कोरोनाचे नियम पाळा सारखे सामाजिक संदेश. सप्टेंबर महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवारी 20 सप्टेंबरला दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी सभागृहात लोकशाही दिनाचं आयोजन. गगनबावडा तालुक्यातील मुटकेश्वर खडुळे ग्रामस्थांचा गणेश मूर्ती आणि निर्माल्य दान उपक्रमाला प्रतिसाद ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आलं होतं आवाहन. महापुरात जमीनदोस्त झालेल्या 889 रोहित्रांची उभारणी. 7,600 कृषी पंपांचा वीज पुरवठा सुरळीत. महावितरणच्या जयसिंगपूर विभागाची कामगिरी.